जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा आता सध्या मुद्दा हा चालू आहे, भरती हिवाळ्यात घेतली पाहिजे, पावसाळ्यात नको. होईल अजून एक वर्ग असा आहे की वय वाढ संदर्भात, अजून एक वर्ग आहे तो SC BC सर्टिफिकेट संदर्भात, त्यांना फॉर्म भरलेला नाही आहे. असे भरपूर काही मुद्दे आहेत आणि ह्या मुद्द्यांवरती आता बरेच यूट्यूब चॅनलला पण व्हिडिओ चालू आहेत. आता सर्वात पहिले ग्राउंड गेल्यावरती समजतं की विद्यार्थ्यांच्या मनात काय, की ऑफिसमध्ये बसून काय की बा वय वाढ झाली किंवा ये किंवा भरती पुढे गेली पाहिजे हिवाळ्यात. तर प्रिय मित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या या गोष्टी, कारण की प्रत्येकाचं तुम्ही काय जर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की भरती पुढे गेली पाहिजे पावसाळ्यात ग्राउंड होईल का, ते त्यांचं मॅनेजमेंट करतायत, ते त्यांचं मॅनेजमेंट करतायत आणि ते कशा पद्धतीने ग्राउंड काय. पण वय वाढचा मुद्दा जो आज 13 तारीख होती, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की या वय वाढचं रिझल्टचं काय झालं, अजून त्याचं रिझल्टचं कुठे काही अपडेट आलेली नाही आहे. पण ती कोर्टाची अपडेट आल्यावर तुम्हाला समजणारच आहे आणि त्यातनं त्यात ते वयवाढमध्ये तो मुकून होताना त्या विचारांनी भरपूर काही मुद्दा उचलला, पण आपल्यातच आपले चांगले नाही आहेत. आता 1000 मुलांचा ग्रुप होता त्याच्याकडे, तर 1000 पैकी फक्त 60-70 जण नागपूरला आंदोलनला पोहोचले आणि प्रत्येक मी व्हिडिओ प्रत्येक युट्यूबरने व्हिडिओ टाकला आहे की तुम्ही तिथे सपोर्ट करावा जा, पण गेले नाही ऍक्च्युअल, फक्त काय घरी बसून कमेंट करायच्या मॅसेजला. मग त्या काल त्या बिचाऱ्यांनी ग्रुपचा डिलीट केला, कारण का त्याचं म्हणणं बरोबर आहे की तुम्ही स्वतः येत नाही आणि तुम्ही फक्त घरी बसूनच मोबाईलवरती फक्त मॅसेज करतात, आपण यू करू ती करू ते करू हे करू ते होणार नसतं रे, कारण ऍक्च्युअल ग्राउंडला उतरावं लागतं. हा तू कारण की मुद्दा सर्वांचा एकाचा नाही आहे वीत, आणि आता हिवाळ्यात ग्राउंड घ्यायचं. आता मी इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिव्ह्यू घेतला, लक्ष द्या विद्यार्थी कसं डायरेक्ट समोर कॅमेरा समोर येत नाही, पण मी इथं सरांना विचारलं की बा खरं कसं होतं, असं नाही ऑफिसमध्ये बसून मी पण बोलू शकत होतो हा ही भरती हिवाळ्यात जाऊ द्या, ही भरती डिसेंबर नंतर जाऊ द्या, ही भरती आत्ताच घ्या. पण बऱ्याचशा इथं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की भरती झाली पाहिजे, कारण की ते पळत आहेत ती सहकारी. इथं सर्वात पहिले दोन वर्ग पडले बरं का, याच्यात मी दोन गट पडलेले आहेत. सर्वात पहिले हा राजकारणाचाच भाग, आता भरतीच राजकारणाचा भाग करून टाकलाय. दोन गट पडले, दोन गटमध्ये पण एक गट म्हणतोय की भरती झाली पाहिजे आणि एक गट म्हणतोय नाही वेळ भेटला पाहिजे असा. आता या दोन गटमध्ये डिफरन्स काय आहे लक्ष द्या, दोन गटमध्ये डिफरन्स असा आहे, एक गट जो आहे त्याने 4-5 वर्षापासून भरती करतोय, तो वैतागला आहे का, त्याचं म्हणणं ठीक आहे यार किती दिवस पळायचं आता जे आले तर होऊ द्या. पण एक गट कसा आहे तो आत्ताच त्याने पहिलीच भरती आहे, नवीन विद्यार्थी आहे आणि तो म्हणतोय की यार आम्हाला अजून 3-4 महिने वेळ भेटला पाहिजे बा, पावसाळ्यात होणार नाही किंवा हे ते आणि असं बी. आणि बऱ्याच जणांचं म्हणतं पावसाळ्यात ग्राउंड होईल का, नाही ना ते करतायत ना मॅनेजमेंट, त्यांनी रस्त्याला ठेवलेलं आहे, त्यांनी 2-3 ग्राउंड घेतलेले आहेत बरेच. आता आमच्या नाशिकला पण जरी म्हटलं तर त्यांनी मीनाताई ठाकरे म्हणून ते पण सध्या चालू आहे की तिथं ग्राउंड घेऊ बा, तिथं पाण्या बिण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. पण हा एक सर्वात पहिले, आणि सर्वात पहिले युट्यूबला बी, आता युट्यूबवर बी सध्या सोशल मीडिया असं साधन आहे, हे पूर्वी जेव्हा आपलं भारत स्वतंत्र नव्हताना या वर्तमानपत्र या गोष्टींनी भरपूर ती क्रांती घडून आणली होती की स्वातंत्र्यासाठी भरपूर मोठा पाठबळ होता याचा, की या सोशल मीडियाचा तेव्हा त्यावेळेस पत्रव्यवहार संघटित. पण आता याचा खूप गैरफायदा होतोय, कारण की काय होतंय मुद्दा असतो जो एखादा नॉर्मल मुद्दा असतो तो मोठा करून टाकतात, चुकीचा मुद्दा सुद्धा कधी कधी मोठा करून टाकतात. हा जिथं ऍक्च्युअल गरज आहे ना तिथे बोला ना, नक्की बोला. आता इथं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचं आत्ता रिव्ह्यूनुसार बोलतोय असं माझ्या मनाने बोलत आहे की बा मला माझी इच्छा किंवा आता बऱ्याच जणांचा असा एक डाऊट आहे बरं का, लक्ष द्या की क्लासवाल्यांचाच आहे बा, युट्यूबवाल्यांचं क्लासवाल्यांचं की यांचं म्हणणं आहे की क्लास चालतील बा 4-6 महिने लांबल्यावरती असं तसं असू शकतो, प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत असेल त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही. पण एवढं मात्र निश्चित दादांनो, जुने विद्यार्थी खूप आहेत त्यांचं म्हणणं आहे की लवकरात लवकर भरती झाली पाहिजे जेणेकरून ते दुसऱ्या कामाला किंवा यायला लागतील, आणि जे नवीन वर्ग आहे त्यांचं म्हणणं की भरती लांबली पाहिजे. आता त्याबद्दल निवेदन देणं असं काहीतरी चर्चा चालू आहे, तुम्ही पण व्हिडिओ पाहिले असतील भरपूर, याच्याने काय होणार नाही दादांनो. अन्वित आज वयवाढचा निकालमुळे आणि सर्वात पहिले अजून ते पण कन्फ्युजनमध्ये तर का, आणि अजून एवढं सांगतो कुठला युट्यूबर 1001% सांगणार नाही की भरती एवढा होईल आणि एवढा त्यावेळेस हॉल तिकीट येईल असं गुल कुठे काही नाही आहे, ते कोणालाच माहिती नाही. वेळी तिथे जॉब करतायत जे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबलचे विद्यार्थी, त्यांना सुद्धा माहिती नाही की 19 तारखेला शेड्यूल येऊन गेलेले, पण अजून हॉल तिकीट कधी टाकतील अपलोड करतील ते अजून कोणालाच माहिती नाही. आणि ते पण विचारात आहे, साहजिक आहे प्रत्येक जिल्ह्यात खूप पाऊस पडतोय, हा पाऊसचा परेड चालू आहे आणि पाऊस पडतोय ते पण हॉल तिकीट अजून अपडेट करत नाही आहे, आणि जेणेकरून असं बी होऊ शकतो व्हिडिओ टाकल्यानंतर हॉल तिकीट पण अपडेट होऊ शकतं, असं बी नाही की एखादा म्हणेल की सर हॉल तिकीट येऊन गेलेले तुम्ही म्हणतात काय अपडेट, ते पण होऊ शकतोय. दादा सर्वात पहिले एकदा दाखवून दे दादा ग्राउंड किती मोठं आहे, एकदा बरं मोबाईल फिरून बघा दादा नो, इथे सर्व विद्यार्थी आज पाऊस पडल्यामुळे विद्यार्थी कमी आलेले आहेत.
पण इथं भरपूर हजारो विद्यार्थी प्रॅक्टिस करताना विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की लगेच भरती झाली पाहिजे. खूप किरकोळ विद्यार्थी आहेत की त्यांचं म्हणणं आहे की भरती लांबली पाहिजे. आता त्याच्यावरती तुमच्यावरती आहे नवीन निवेदन देणं, या गोष्टी चालू आहेत बघा कशा पद्धतीने. पण एवढंही मात्र निश्चित आहे जेवढी भरती लांबेल तेवढं मेरिटवरती, कारण की उद्या उठून आम्ही सर्व एकूण यूट्यूबवर मेरिट किती लागेल कुठल्या जिल्ह्याचं हे व्हिडिओ बनवणार आहेत. पण जर एवढा वेळ भेटला तर नक्कीच मेरिट वाढणार आहे. नवीन आत्तासुद्धा विद्यार्थ्यांचा ग्राउंड काही कमी नाही, भरपूर बेस्ट ग्राउंड तयारी प्रॅक्टिस करून ठेवलेले आहे. आत्ता पण विद्यार्थी रेडी आहेत, फक्त काय आहे फक्त ते हॉल तिकीटची वाट बघतायत. आणि असं तर माझ्या माहितीनुसार सांगतो खूप चान्सेस आहे 19 तारखेपासून ग्राउंड चालू होणार, एकदम खूप जास्त प्रकारे चान्सेस आहे. काही थोडेफार पर्सेंटेजमध्ये चान्स आहे की तो लांबेल पुढे, आणि लांबली बी तरी जास्तीत जास्त दादा 8 दिवस 10 दिवसाच्या बरोबर ती लांबणार नाही. हिवाळ्यापर्यंत शक्य नाही, कारण की पुढे त्यांचं विधानसभेचं इलेक्शन आहे. जर ही भरती इलेक्शन आटले तर डायरेक्ट डिसेंबरनंतरच भरती जाईल, म्हणून त्यांनाही माहिती आहे. 9 सप्टेंबरला ट्रेनिंग सेंटर खाली होत आहेत, लक्ष दे सप्टेंबरला काय होतात ट्रेनिंग सेंटर खाली होतात, म्हणून ट्रेनिंग सेंटर खाली झाल्यावर त्यांचा प्लॅन हाच आहे की 1 ऑगस्टपर्यंत ही भरती कम्प्लीट करून या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सेंटरला टाकण्यात येईल. कारण की विद्यार्थ्यांना मी जर बोलतोय दादा मी काय असं डायरेक्ट हवेत गोळीबार करत नाहीये, मी 8 वर्षापासून या क्षेत्रात आहे म्हणून बोलतोय. काही काही असं मी ऐकलं की अरे जो पण येतो बा यूट्यूब चॅनल ओपन करून काही बोलतो, हा मान्य असेल, पण एक मी जे बोलतोय दादा 8 वर्षाचा अनुभव या भरती संदर्भातला पोलीस भरतीबद्दल काय कशा पद्धतीने आहे त्या अनुभवानुसार बोलतोय, जेणेकरून 19 तारीख जास्त वेळ फिक्स आहे. आणि तुम्ही अजिबात हलगर्जीपणा करू नका दादांनो की बा भरती पुढे जाणवेल, ती जे काय येईल ते अपडेट. आणि तुम्हाला सांगतो कोणता युट्यूबर किंवा कोणीच सांगणार नाही 1001% की उद्या हॉल तिकीट येईल आणि 19 ला किंवा असं होईल ते होईल भरती हिवाळ्याचा असं कोणीच होणार नाही दादा. जे हे ते ऑफिसेल येईल डायरेक्ट त्यांच्या जेव्हाही महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेटेल तेव्हाच करा म्हणायचं, हे प्रत्येक जण त्याचा अंदाज वर्तवत असतो. आणि तुम्हाला जे बी तू कोणी फॉलो बिलो काही करू नको, एखाद्याला आता असेल असतात. आणि साहजिक आहे कांगणे सर आहे ना, ते शिव्या देतो ना विद्यार्थ्यांना ती गोष्ट खरे, कारण काही विद्यार्थी ओरिजिनल किडे करतात, कारण की काय समजून घेत नाही डाटा काय आहे काय नाही. म्हणून दादांनो समजून घ्या कशा पद्धतीने काय आहे. अजून वयवाढबद्दल काही डिटेल आलेलं नाही, त्या विद्यार्थ्यांना वयवाढ भेटली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. आम्ही पण भेटू टाकले तुम्ही, पण 19 तारीख तुम्ही ग्राउंडची धरून चाला आणि कुठलाही अलगर्जीपणा करू नका दादांनो. आणि करत काही डाऊट असतील तर कमेंट करा दादांनो, कमेंट करा त्या कमेंटनुसार मला कळेल. आणि आपल्या व्हिडिओच्या कमेंट कधीच ऑफ नसतात, बरेच युट्यूबरचे व्हिडिओ टाकतात कमेंट ऑफ करून ठेवतात, काय अर्थ आहे मग कळू द्या ना विद्यार्थ्यांना, तर बोलू द्या कशा पद्धतीने काय. म्हणून अजून काही डाऊट असतील तर पुन्हा पुन्हा सांगतो कमेंट, आणि कुठलाही फॉलो करू नको. 10 व्हिडिओ पाय मग सबस्क्राईब कर, तुझ्या 1 सबस्क्रायबरने किंवा मला चुकीचा मी कायम बोलतोय आता जेवढे बी 40,000+ आहेत हे सत्याने काही पुन्हा पुन्हा सांगायचं सबस्क्राईब कर हे बिलकुल नाही भाऊ, डाटा आवडला तरच फॉलो कर नाही तर बिलकुल फॉलो करू नको. आणि परत सांगतो कोणी नवीन व्हिडिओ असेल कमेंट कर, तुझ्या कमेंटचं उत्तर नक्कीच देणार प्रिय मित्रा. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो, जय हिंद.